नमस्कार फ्रेंड्स आपल्या जाधव जिन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते, तर आज पुन्हा एकदा मी सुंदर अशा नेचर वॉकसाठी निघालेलो आहोत आणि त्या ठिकाणी तुम्हाला पण घेऊन जाणार आहोत तर आम्ही रस्त्यात जात असतानाच आम्हाला आता हा ट्रक आलेला आहे समोर तर तुम्ही पाहू शकता हा हे हेवी व्हेकल पुढे चालल्यामुळे ना भरपूर सारी मागे ट्रॅफिक होल्ड झालेली आहे तर आम्ही ज्या ठिकाणी जाणार जा आहोत तिथं इतरही अजून मराठी फॅमिलीज असणार आहेत वॉकसाठी आज तर त्यांना पण मी नंतर गेल्यानंतर तुम्हाला भेटवते तर जात असतानाच असं ट्रॅफिक लागल्यामुळं आता आम्हाला जायला बहुतेक थोडं लेट होतंय तर आत्ताच कार पार्कमध्ये आम्ही कार पार्क केली आणि नंतर आम्ही आता वॉक सुरू केलेला आहे आणि आमचे जे फ्रेंड्स होते ते आमच्यासाठी थांबले होते कारण की आपल्या घरापासून हा जो वॉक आहे हा एक तासाच्या अंतरावर होता आणि रस्त्यात ट्रॅफिक लागल्यामुळं तुम्ही पाहिलंच आम्हाला म्हणजे ट्रॅफिक होतं त्यामुळे यायला थोडा डिले झाला त्यामुळे ते सगळे वेट करत होते आमच्यासाठी इथे आणि आता आम्ही हा वॉक सुरू केलेला आहे आणि वॉक जेव्हा आपण सुरू करतो ना तर त्याच्या खालीच तिथे त्यांनी ना सगळी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे तुम्ही पाहू शकता कुठले कुठले वाईल्ड लाईफ फ्लावर्स आहेत इथे किंवा कुठले ॲनिमल्स तुम्हाला इथे पाहायला भेटतील आणि कुठले बर्ड्स इथे आहेत तर ह्याची सगळी इन्फॉर्मेशन आहे तर ते इथे दिलेली आहे तर हे जे एलिस ब्रुक व्हॅली हे जे आहे तर मार्टिन म्हणून सबब आहे म्हणजेच गाव तर त्या गावापासूनच ह्या वॉकला सुरुवात होते आणि हे आहे हे आहे पर्थ हिल रेंजमध्ये तर त्यालाच डार्लिंग रेंज असं देखील म्हणतात आणि हे जो पर्थ हिल्सचा जो एरिया आहे हा पर्थ सिटीपासून एक अर्धा तासाच्या अंतरावर आहे आणि त्यातलाच हा जो एक वॉक आहे तिथंच आज आम्ही आलेलो आहे तर यापूर्वी पण आम्ही बेल्स रॅपिड म्हणून एक ठिकाण आहे तर तिथे पण असंच एक निसर्गात वॉक करण्यासाठी गेलो होतो तर आता आम्ही इथं तुम्ही पाहू शकता माझ्या काही मैत्रिणी आहेत आणि मस्त सकाळचे आठ वाजता आहेत आणि खूप जास्त थंडी आहे तर सगळ्यांनी असे थंडीचे कपडे घालून आलेले आहेत सगळे वॉक करण्यासाठी आणि इथं तुम्ही पाहू शकता आमच्या दोन बॅच म्हणजे एक अजून दहा फॅमिलीज होतो आम्ही सगळ्या मिळून आणि काही बॅ म्हणजे आधी पुढच्या बॅचमध्ये त्यांनी आधी वॉक करायला सुरुवात केलेली आहे तर ते पुढे चाललेले आहेत काही जण आणि आम्ही मस्त अशा मागं सगळ्या मैत्रिणी गप्पा मारत चाललेलो आहोत तर तुम्ही पाहू शकता इथे हे टोटल ह्या एलिसब्रुक व्हॅलीमध्ये चार वॉकिंग ट्रेल आहेत तर त्या त्याचे म्हणजे किती हार्डनेस आहे त्याच्यावरनं म्हणजे इझी आहे किती डिफिकल्ट आहे त्यानुसार त्यांनी इथं त्याचे असे चार डिवाईडमध्ये म्हणजे चार भागांमध्ये हा वॉक इथे केलेला आहे त्यांनी तर त्यातला सर्वात जास्त जो अवघड वॉक आहे की जो असणार आहे पिक पन्नास मिनिटाचा आणि दोन किलोमीटरचा आपला हा वॉक आहे तर तोच वॉक आत्ता आम्ही करतो आहे आणि माझ्या काही मैत्रिणी त्यांचे लहान किड्स असल्यामुळे येऊ शकल्या नाही कारण की अंडर फोर इयरच्या किड्ससाठी हा सुटेबल वॉक नसल्यामुळे त्या आलेल्या नाही आहेत आणि ह्या माझ्या मैत्रिणी आम्ही मस्त छान अशा गप्पा मारत इथे निघालेलो हो। आहोत आणि तुम्ही जर इथं पाहिलं तर खूप सुंदर असं वाईल्ड लाईफ तुम्हाला पाहायला भेटतं आणि एकदम सकाळी आल्यामुळे ना एकदम शांत वाटतंय तुम्ही जर आजूबाजूला पाहिलं ना तर तिथे फक्त आम्हाला पक्ष्यांचाच आवाज ऐकू येत होता आणि पुढे गेल्यानंतर आहे ना इथे एक वॉटरफॉल पण पाहायला भेटतो आणि इथे तुम्ही पाहू शकता तर इथे असं हे ट्रेल आहे ना तर थोडंसं पुढे असं त्यांनी एक थोडा ब्रिज केलेला आहे म्हणजे तिथं जाऊन तुम्ही हे निसर्ग पाहू शकता आणि इथूनच सिटी सिटीचा सुंदर असा व्ह्यू पण पाहायला भेटतो तुम्हाला तर इथं भरपूर सारं वाईल्ड लाईफ आहे तर इथे म्हणजे नेटिव्ह वाईल्ड लाईफ तुम्हाला पाहायला भेटतं इथे कांगारूज आहेत अकिडनाच किंवा पॉशम बॅट्स म्हणजेच आपली वटवागुळं पण इथं पाहायला भेटतात आणि ना इथे बर्ड्स पण आहेत वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे बर्ड्स आहेत इथे म्हणजे काही इथले नेटिव्ह बर्ड्स आहेत आणि काही काही इथले व्हिजिटिंग बर्ड्स पण असतात म्हणजे ते एका पर्टिक्युलर सीझनमध्ये ते वेगवेगळ्या भागात नाही ह्या ठिकाणी येतात तर तुम्ही पाहू शकता इथं एक झरा वाहतोय असा पाण्याचा आणि पुढे गेल्यानंतरच एक छोटासा ना इथे एक वॉटरफॉल पण आहे तर आणि इथे हे वाईल्ड लाईफ फ्लावर्स आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत ते आणि आत्ता जो इथं सीझन चालू आहे तर इथे साधारण आहे ना ह्याला म्हणजे व्हिजिट करण्याचा बेस्ट टाईम हा स्प्रिंगमध्ये असतो म्हणजे साधारण मीड सप्टेंबरपासून आहे ना ह्याचा एक परफेक्ट म्हणजे जो टायमिंग असतो तो, तो सुरू होतो इथं व्हिजिट करण्याचा आणि त्या सीझनमध्ये तुम्हाला ना जास्तीत जास्त छान असं वाईल्ड लाईफ पाहायला भेटतं इथे म्हणजे फ्लावर्स पाहायला भेटतात तुम्हाला आणि इथं पाहू शकता इथं म्हणजे आम्ही तर मराठी लोकं होतोच इथं आणि इतरही अजून असे भरपूर लोकं इथं वॉक वॉक करण्यासाठी आलेले होते तर आले ते किड्सला पण त्यांच्या घेऊन आलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि खरंच आपल्या बिझी लाईफमधनं असा वेळ काढणं आणि असं नेचरमध्ये जाणं आणि नेचरमध्ये जाऊन त्याचा आनंद घेणं खरंच खूप चांगली गोष्ट असते आणि त्यामुळं मग आहे ना कसं तुम्हाला मुळातच आवड असेल ना ह्या सगळ्या गोष्टींची तर मग तीच आवड तुमच्या मुलांना पण म्हणजे आपोआप तयार होते कारण की पॅरेंट्सच जात असेल तर मग मुलांना पण ॲटोमॅटिक आवडायला लागतं असं वाटतंय ताई भारी वाटते भारी वाटतंय ना फर्स्ट टाईम वॉकिंग करतोय आणि चालायला काही झपत नाही आम्हाला <laughs> आपण म्हातारे झालो <दा> का मे <laughs> <laughs> नाही अजून नाही नाही अजून आपण यंग घेत आहे आपली सवय गेली ना वॉकिंग नाही डेली असं थोडस ना वॉक तर एवढं दमायला नाही म्हणा नाही का वॉकिंग खूप मस्त आहे असं नेचर त्याच्यात तर आपण आणि छान वाटतं म्हणजे नेचर मध्ये आलं ना तर पक्ष्यांचे आवाज येत असतात आजूबाजूनी आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर मागे ना वॉटरफॉल पण आहे आता इकडे पर्थमध्ये पाऊस पडतोय थो तर थोडं पाणी पण आहे त्याला आणि मस्त पाण्याचा असा खळखळ खड़ आवाज येतोय पाण्याचा पक्ष्यांचा आणि काही काही फुलांचा पण मस्त बघ हो मस्त वाटतंय आणि मी इथं तिसऱ्यांदा आली आता तिसरा राऊंड डॅमचा दरहत दरवर्षी एकदा येतोच आम्ही ह्या ठिकाणी गेल्या वर्षी पण आलो होतो आणि गेल्या वर्षी ताई नव्हत्या आला पण मस्त गुळाचा चहा करून पाठवला होता आमच्या सगळ्यांना गुळाचा चहालाय जो आलाय आम्ही सगळे चहा घेऊन आलोय दोघी तिघी जणी तर चहा घेताना आणल्यानंतर दाखवतो तुम्हाला मस्त चहा घेऊन आलय ताईनी ना किती सुंदर वाटत आणि हे पाहू शकता इकडे हे सगळे मस्त असा वग घेत आम्ही अनुभवतोय हो ना ते पण परत मध्ये पण आपल्या इकडची सर इथं नाही येत हो ना आपल्या इकडे खूप सुंदर आहेत इंडियामध्ये काय आहे त्यात समाधान सगळंच कसं मिळेल ना मानव चलो आता जाऊयात आपण पुढे आणि पुढे गेल्यानंतर एक खूप छान असा वॉटरचा सोर्स <laughs> आहे म्हणजे काय वॉटरफॉल नाही आहे तो <laughs> एक लेक टाईप आहे लेक पण नाही म्हणताय ना अशी खा खाण आहे म्हणजे दगडांची त्याच्यात पाणी सा साचलेलं आहे ते पाहूयात आपण त्याला काय म्हणतात एक्झॅक्टली मला माहित नाही आपण जाऊयात पाहूयात आता पुढे म्हणजे बर्ड्सचे चे आवाज आजूबाजूला ऐकायला येत होते आम्हाला आणि इथले काकटूस किंवा पॅरोट्स म्हणजे आपले पोपट पण इथे आहेत नाही का तर ते पोपट आपल्या गार्डन मध्ये पण येतात कधी कधी तर इथले नेटिव्ह बर्ड्स आहेत हे पोपट वगैरे किंवा काकटूस आणि आत्ता आम्ही ते चाललेलो आहे तर पुढे आणि अजून काय काय धमाल करणार आहे तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि खूप छान आहे म्हणजे पर्थमध्ये ना हे पर्थ हिल रेंज म्हणजे आहे ना तर इथे भरपूर सुंदर सुंदर असे वॉक आहेत म्हणजे ए इतरही काही वॉक आहेत तर इन फ्युचर म्हणजे ना का फ्युचरमध्ये आपण त्या ठिकाणी जाऊन पण ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आणि मुळातच आम्हाला दोघांना पण जास्त नेचरमध्ये जायची आवड आहे आणि आजचा जो हा स्पेशल वॉक आहे हा मराठी असोसिएशन ऑर्गनायझेशन जे आमची आहे तर त्यांच्या थ्रू आम्ही इथं हा ऑर्गनाईज केला होता तर इथे तुम्ही सुंदर अशी पर्थ सिटी तुम्हाला पाहायला भेटत असेल आता आणि फक्त हे अर्ध्या तासाच्या अंतरावरच आहे इथनं आणि इथनं पुढं गेल्यानंतर आहे ना आता सगळेजणं तमले होते आता बऱ्यापैकी आम्ही ना एक अर्धा तास वॉक करून आलो होतो आणि आल्यानंतर आहे ना मग इथे सगळ्यांनी एक छोटासा असा फ्रूट टाईम म्हणजे फ्रूट ब्रेक घेतला होता इथे कारण की छोटी छोटी मुलं पण होती ना त्यामुळं मग माझ्या काही मैत्रिणींनी आम्ही असे फ्रूट्स वगैरे पण आणले होते तर इथं ता मुलांना कट करून आता इथं फ्रूट्स खायला दिले सगळ्यांनी आणि आम्ही पण एक छोटासा ब्रेक घेतला इथे तर इथे हे भगवे झेंडे तुम्हाला पाहायला भेटतील आपले लहान ट्रेकर्स आहेत आपले तर ते हातात भगवे झेंडे घेऊन चाललेले आहेत आहेत तर सकाळीच मी निघताना आहे ना घरात झेंडे आहेच आहेत आपल्याकडे भगवे तर ते दोन भगवे झेंडे घेतले होते तरा, इते इते न, उन, न, तर इथे तुम्ही पाहू शकता इथं पाणी असं तुम्हाला खळखळ झरा वाहताना दिसत असेल आणि ना सकाळी ऊन पण एकदम छान गोळं ऊन पडलं होतं ना तर वॉक करायला पण खूप छान वाटत होतं तर इथे पाहू शकता किती छान असं पाणी वाहतंय इकडनं आणि शौर्य पण आता तिथं पाण्यामध्ये त्याला मोह आवरला नाही त्याचा पाणी खेळायचा तर लगेच तिथं सुरू झाला पाणी खेळायला एवढ्या थंडीत पण आणि आता आम्ही तर आमचा छोटासा एक ब्रेक घेतल्यानंतर आता आम्ही आमचा पुढचा प्रवास आता सुरू करणार आहे आम्ही मस्त इथं शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या आणि छान वाटतं आणि म्हणजे असे एकत्र फिरताना तर, फिरता तर खूपच छान वाटतं आणि सगळेजणं मस्त इथं निसर्गाचा आनंद घेत आहेत तुम्ही पाहू शकता इतरही फॅमिलीज आलेल्या आहेत आणि आपली मराठी फॅमिलीज तर आहेतच इथे आलेले

त्या दोघी जणी मागे थांबलं होतं माझ्यासाठी त्यांना वाटलं की मी मागेच राहिली पण इथे एक शॉर्टकट होता तिथन खाली उतरली आहे मी आणि त्यांना वाटलं मागेच मी ते थांबलं होतं माझ्यासाठी आम्ही ऐकलंच नाही 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 मी खाली खाली उतरली शॉर्टकट होत अरे सॉरी तुम्हाला सांगायला पाहिजे होत मी इकडनं खाली येते नाही व्हिडिओ दाखवते तुम्हाला जाताना मी खाली उतरते नाही 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 उतरली मी खाली तुम्हाला सांगायला विसरले तुम्ही खूप पुढे गेला तुम्हाला आवाज दिला असं तरी ऐकून असता आलं okay, चलो आ, आ, आले बरोबर मी तर आलेला आहेत का आठवलं का आता नाही का असं नाही का हे पुढे एक तासाच्या वॉक नंतर आम्ही इथे खाली आल्यानंतर इथं एक सुंदर असं लेक पण आहे तर त्या लेकच्या कडेलाच आता आम्ही थांबून इथे चहाचा एक ब्रेक घेणार आहोत आणि मग त्यानंतर आम्ही निघणार आहोत तर हे सुंदर असं लेक आहे तुम्ही इथे पाहू शकता

गरमागरम चहा बनवून आणलाय आम्ही ते सगळ्यांनी थर्मास मध्ये आता सगळे जण मस्त चहा घेणार गरम गरम आपल्याकडे गुळाचा पण चहा आहे आणि साखरेपासून बनवलेला पण चहा आहे दोन दोन चहा आजार आहेत आणि त्यासोबत आहेत गुड्डे

प्लेमध्ये कोण सहा घेणार आहे का सुप्रिया लेकच्या कडेला थांबून आम्ही सगळ्यांनी मस्त इथे चहा घेतला आणि आता चहा घेऊन आम्ही सगळेजण आता आमचा परतीचा प्रवास इथे सुरू झालेला आहे आम्ही सगळे आता कार पार्ककडे निघालेलो आहोत तर कसा वाटला तुम्हाला आमचा हा नेचर वॉकचा व्हिडिओ आहे मला खाली कमेंट करून नक्की कळवा आणि भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय